वेलकम। आज आपण काल जो पेपर झाला आपला MPSC कंबाइंड प्रिलिम एग्जाम त्या पेपरचं हाफ एन आवर मध्ये आपण आता पुढचे ॲनालिसिस करूया। कसा होता, काय होता पेपर? मी तो पेपर आजच बघितला पूर्ण, आज पेपर मी वाचला तो संध्याकाळी, आणि माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो की किती क्वेश्चन कठीण होते, किती इझी होते, किती अटेम्प्ट केला पाहिजे होता आणि किती मार्क सेफ राहतील। कट ऑफ वगैरे आपण आफ्टर ॲन्सर की बघू, बट ॲटलिस्ट मी एक मार्क सांगू शकतो किती बेटर राहतील। ठीक आहे, तर आपण आपल्या स्लाईडकडे जाऊ। फॉर्मॅट तोच होता, 4 सप्टेंबरला पेपर झाला फक्त सॅटर्डेला, दरवर्षी संडेला होत असतो। बाकी क्वेश्चन तेवढेच होते, हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन, सायन्सचे 15, पॉलिटीचे 10, ज्योग्राफी 15, इकॉनॉमिक्स 15, करंट अफेअर्स 15 आणि सीसेटचे 15। ओके, आता हे अकॉर्डिंग टू मी, मला किती क्वेश्चन असे इझी वाटले, कुठले मीडियम वाटले आणि कुठले हार्ड वाटले। ज्योग्राफीमध्ये सांगतो, 9 क्वेश्चन एकदम इझी होते, म्हणजे ज्या लोकांचा 1-2 वर्षाचा अभ्यास आहे ना, ते एकदा क्वेश्चन वाचला की लगेच ऑप्शन न बघता त्यांना ते आन्सर येतील, असे 9 क्वेश्चन होते इझी। मीडियम 4 होते आणि 2 हार्ड होते। इकॉनॉमिक्समध्ये 4 इझी होते, 9 मीडियम होते आणि 2 हार्ड होते। सायन्समध्ये 4 इझी, 4 मीडियम आणि 7 क्वेश्चन हार्ड होते। ओके, सीसेटमध्ये 4 क्वेश्चन इझी होते, म्हणजे मी 4च क्वेश्चन काय इझी होते पुढे सांगतो मी, तसे ते सगळेच क्वेश्चन इझी होते, पण तो टाइम जो होता ना, शक्य नाही आहे ते प्रत्येकांना ते क्वेश्चन घेणे थोड्या टाइममध्ये। 4 इझी होते, 10 मीडियम होते आणि 1 हार्ड होता, तो म्हणजे अटेम्प्ट करायला नव्हता पाहिजे। हे टोटल 15 क्वेश्चन्स। करंट अफेअर 6 इझी होते एकदम, बघितल्या बघितल्या येऊन जातील, 5 मीडियम आणि 4 हार्ड। ते 4 एवढे हार्ड होते की त्यात आपण डोकंच लावायला पाहिजे नाही। ओके, 15 क्वेश्चन। क्वालिटीच्या यावेळेस जरा पेपर वेगळा होता, दरवर्षी इझी असतो पण यावेळेस एवढं पण इझी नव्हतं ते क्वालिटी। 3 इझी होते, 7 मीडियम होते आणि 0 हार्ड। 7 मीडियम पण ती क्वालिटी चांगली होती। हिस्ट्री बरंच हार्ड होता यार, हिस्ट्री खूपच हार्ड होतो बहुतेक। 2च इझी वाटले मला त्यात, मी वाचल्यावर मला 2च क्वेश्चन असे वाटले की मला त्याचे आन्सर कन्फर्म माहिती आहे। 3 याचं आन्सर काढू शकतो आणि 10 याचं तर मी कम्प्लिटली ब्लँक, आन्सर माहीत नाही। ठीक आहे, तर असे 15 क्वेश्चनपैकी हिस्ट्री हा टफ होता यावेळेस, पॉलिटी पण एवढा इझी नव्हता। ॲक्च्युली कसं आहे माहिती का, पेपर हा एवढा पण इझी नव्हता। 17, 18, 19 पेपर बघितले ना आपण, त्यामध्ये आपलं ठरलेलं आहे रे की पॉलिटीमध्ये कुठले क्वेश्चन आपण प्रेडिक्ट करू शकत होतो। 1-2 क्वेश्चन नेहमी त्या ॲक्टवर असतातच, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, 47, 1919 ॲक्ट, ते थोडेफार जे क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन पहिला चॅप्टर त्याच्यावर एखादा क्वेश्चन असतोच, नंतर प्रियांबल, इम्पॉर्टंट आर्टिकल्स, त्यानंतर स्केड्युल्स, याच्यावर एक क्वेश्चन असतोच। म्हणजे जे बेसिक चॅप्टर आहेत पहिले 11 चॅप्टर, त्याच्यावर क्वालिटीचे इझी क्वेश्चन असतात दरवर्षी, पण यावेळेस तो एवढा तसा पेपर नव्हता। करंट अफेअर्सच ठीक आहे, 2 वर्ष झाले होते, कोणीच काही प्रेडिक्ट करू शकत नव्हतं काय। सीसॅट लास्ट 3 इयरपेक्षा हा थोडा टफ नव्हते, क्वेश्चन लेंदी क्वेश्चन होते आणि तो टाइम नव्हता मिळत, तेवढा टाइम नव्हता आपल्याकडे, कारण की काय होतं बाकीचे पण क्वेश्चन 1-लाइनर एवढे नव्हते। ते जे GSचे क्वेश्चन आहेत 85 क्वेश्चन रिमेनिंग, ते जर जास्तीत जास्त 1-लाइनर असले तर आपल्याला सीसॅटला 20 मिनिटं मिळतात, पण ते तसे नव्हते, 1-लाइनर नव्हते ते, त्याच्यामुळे सीसॅटला किंवा सीसॅटपर्यंत येण्यापर्यंत सगळ्यांकडे नसतील वेळ पुरला बहुतेक, मला तरी असं वाटते 10 मिनिटं राहिली असती, तर 10 मिनिटात फक्त 4च क्वेश्चन असे होते की ते इझिली जमू शकत होते, बाकी क्वेश्चन ते होते इझी, पण ते घरी आल्यावर इझी होते। त्या 1 घंट्यात ते सॉल्व्ह करणे आणि त्याचं आन्सर काढणे वेळच नव्हता। ओके, सायन्समध्ये ॲज युज्युअल 4च इझी वाटले मला त्यात, 4 मीडियम होते, 7 हार्ड होते। इकॉनॉमिक्स ठीक आहे, आणि ज्योग्राफीचं यावेळेस इंडिया आणि वर्ल्ड ज्योग्राफीचं चांगलं वेटेज होतं त्यात, 50-50 होतं बहुतेक, महाराष्ट्र ज्योग्राफी आणि इंडिया ज्योग्राफी।
ठीक आहे, तर हे तुम्ही बघून घ्या. आता याच्यावर काय कळते आपल्याला, आता बघा किती क्वेश्चन इझी आहेत, 32 क्वेश्चन इझी आहेत, बरोबर 32 क्वेश्चन इझी आहेत, 42 क्वेश्चन मीडियम होते आणि 26 हार्ड होते. 26 हार्ड होते म्हणजे याचा अर्थ काय, पेपर जो 100 क्वेश्चन होता तो नॉर्मल स्टुडंटसाठी किंवा 90% जे आहेत आपले कंबाईन करणारे, कंबाईनचा अभ्यास करणारे ते नाही आहे तर जास्त, की राज्यसेवाचा आपण जसं डीपमध्ये करतो तसा नाही आहे, ठीक आहे ना. तर 32 आणि 42 क्वेश्चन असे होते की जे इझी टू मीडियम मध्ये पकडल्या जातील. 26 क्वेश्चन एकदम हार्ड होते, त्याच्यामुळे हा पेपर आपला 100 नसताना, म्हणजे 100 नाही पकडू आपण, 26 हार्ड म्हटल्यावर 74 क्वेश्चन असे होते की ज्यात आपण काहीतरी खेळू शकत होतो, ते 26 क्वेश्चनला हातच लावायचा नव्हता, म्हणजे निगेटिव्ह जाणार होते ती, ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअली पेपर किती मार्क्स राहिला, फक्त 74 मार्क्स पेपर आपल्यासाठी, सामान्य जनतेसाठी किंवा प्रत्येकासाठी. आता तुम्ही मला सांगा हे 32 क्वेश्चन ठीक आहे सगळ्यांचे बरोबर आहे, 32 मार्क्स तर फिक्स आहे, ठीक आहे. आणि या 32 क्वेश्चन मध्ये जर तुमचे काही चुकत असतील तर तुम्ही एमपीएससी करूच नका. मी तुम्हाला सांगणार कोणते क्वेश्चन इझी आहे, कोणते हार्ड आहे, कोणते मीडियम आहेत त्याच्यानंतर. पण त्या 32 पैकी तुमचे 1-2 चुकलं सिली मिस्टेक ठीक आहे, पण 5 जर चुकत असतील 32 पैकी 5, तुम्ही तसेच या रेसच्या बाहेर आहेत. परत तुम्ही विचार करा की मी एमपीएससी करण्यासाठी पात्र आहे की नाही, ठीक आहे. हे जे 32 क्वेश्चन आहे त्यातले 1 किंवा 2 चुकले तर मान्य आहे, बट 5 पेक्षा जास्त चुकत असतील तर 32 पैकी पण मग तुम्हाला विचार करावा लागेल. आणि 42 असे आहेत मीडियम होते की ते लॉजिक लावून क्वेश्चनचं आन्सर आलं असतं, भलेही तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नसेल तरी आन्सर निघू शकत होतं, काही क्वेश्चन समजा थोडा विचार केला तर आन्सर येणार होतं. मला काय वाटते हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, बाकीचं मला माहीत नाही. 26 हार्ड होते म्हटल्यावर 74 पेपर होता आपल्यासाठी, ठीक आहे. 32 + 42 हे झाले 74 मार्क्स आपल्यासाठी पेपर होता. आता मी काय सांगतो, 32 मार्क्स ठीक आहे सगळ्यांना पडतील, या 42 पैकी आपण असं पकडू की 25 एक क्वेश्चन प्रत्येकाचे राईट येऊ शकतात, 25, ठीक आहे, 21 ते 25, म्हणजे 50-60% ॲक्युरेसी. आता हे 25 आणि हे 32 किती झाले, 57 मार्क. आणि यातले समजा चुकले असतील 20 क्वेश्चन, म्हणजे 5, ठीक आहे, 5 ते 6 मार्क मायनस करावं लागते. 51 हा स्कोर आहे एकदम चांगल्या विद्यार्थ्याचा स्कोर. आता प्रत्येकाला 51 पडतील का, नाही, ठीक आहे. 26 हार्ड आहे, त्यातले आपण 1-2 तरी अटेम्प्ट करतो म्हणजे ते निगेटिव्ह जाणार, अजून हे निगेटिव्ह 2-3 मार्क मायनस करा तुम्ही, यात 2-3 मार्क्स, म्हणजे 48 पण हा एक चांगला स्कोर राहील मी असं म्हणतो. परत एकदा, ठीक आहे, आपल्यासाठी क्वेश्चन पेपर होता 74 मार्क्स, 32 बरोबर आहे प्रत्येकांचे. या 42 पैकी मी काय करतो, 50-60% आन्सर बरोबर येतील असं ॲक्युरेसी पकडतो. तुम्ही अटेम्प्ट केले 42, पण असं नाही ना की 42 तुम्हाला आउट ऑफ पडतील, नाही, ते तुम्ही अटेम्प्ट केले कारण की तुम्हाला इझी फक्त 32 क्वेश्चन दिसले, त्यामुळे तुम्हाला काहीतरी अटेम्प्ट करावा लागणार होता. तुम्ही 42 हे क्वेश्चन अटेम्प्ट केले, त्यातले तुमची मी ॲक्युरेसी पकडतो 55-60%, म्हणजेच 21-25 आन्सर बरोबर आले तुमचे. तर 32 + 21-25 हे होतात 50-55 रेंज पकडू आपण, ठीक आहे, या रेंजमध्ये बरोबर येणार तुमचे आन्सर्स. आणि काही निगेटिव्ह पण जावं लागतील ना, 4-5 मार्क निगेटिव्ह जातील, कारण की 21-25 बरोबर आहे म्हणजे काय, 42 पैकी 25 बरोबर असतील तर 17 चुकले, 21 बरोबर तर 1, या 42 पैकी जर 21 बरोबर असतील तर 21 चुकले, या 42 पैकी 25 बरोबर असतील तर 17 चुकले, म्हणजे याचे पण निगेटिव्ह पकडायला लागणार 5-6 मार्क किंवा 4-5 मार्क. मी 5 मार्क निगेटिव्ह पकडतो, म्हणजेच इथं आपला तुमचा स्कोर चांगला झाला आहे, 50 पर्यंत येता तुम्ही. आणि हार्ड क्वेश्चन मधले काही ना काही अटेम्प्ट करणारच पूर्ण, 2-3 तरी क्वेश्चन अटेम्प्ट करतील 5-6, आणि ते 5-6 क्वेश्चन अटेम्प्ट केले तरी त्यांचे सगळे चुकणार आहेत, किंवा एखादा तुक्का लागू शकतो, परत 1-2 मार्क रिड्यूस होतील. म्हणून ते 48 हा एक गुड स्कोर आहे, ओके.
आता काय बोलायचं आहे, किती क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे होते. मला असं वाटते तुम्ही जर 70 to 80 क्वेश्चन यामध्ये जर अटेम्प्ट केले असतील ना, तुम्ही चांगल्या परिस्थितीत आहात आज. 85 प्लस अटेम्प्ट करणाऱ्या बरेच लोकांनी रिस्क घेतलेली आहे. नाही आहे एवढं कोणी महाराष्ट्रात की ते 85 प्लस करतील आणि त्यांची ॲक्युरेसी 90% मेंटेन राहील. नाही, मला तरी असं वाटत नाही. 70 to 80 हा एक चांगला अटेम्प्ट आहे क्वेश्चनचा, कारण की तो टाईम पण तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, 1 hour 60 minutes. ते 60 minutes तुम्हाला माहीत आहे किती हे आहेत, खूपच कमी टाईम आहे तो. त्याच्यामुळे 70 to 80 क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केले असणार, यू आर इन गुड पोझिशन. गुड अटेम्प्ट आहे, चांगला आहे. या 70 to 80 क्वेश्चन अटेम्प्ट केल्यानंतर तुमचं ॲक्युरेसी पण चांगली पाहिजे, ठीक आहे. आणि काही लोकांनी केले असतील ना 90 plus अटेम्प्ट, पण ते भरपूर रिस्क आहे त्याच्यात. आणि काही लोकांचं एकदम 60s असेल, पण त्यातही असं असतील की हार्डली आमचे 2 किंवा 3 चुकतील. 60 अटेम्प्ट असेल फक्त 4 चुकले असतील, तर तुमचे 55 मार्क तर असेच झाले, 4 चुकले म्हटलं एक निगेटिव्ह. म्हणजे 54 ते 55 मार्क तुम्हाला पडतात आजही, असं नाही आहे. पण 60 अटेम्प्ट केल्यानंतर असं होतच नाही की तुमची एकदमच ॲक्युरेसी चांगली राहील. आपण एरर पकडतोच, 8 ते 9 क्वेश्चन चुकतीलच यामध्ये. आणि 70 to 80 अटेम्प्ट करणाऱ्या व्यक्तीची गॅरंटी आहे 20 ते 30 क्वेश्चन तरी चुकतीलच. 20 ते 30 नाही, 20 ते 25 तरी चुकतीलच, ठीक आहे. नाही 20 ते 30 पण 15 ते 20 तर चुकतील यार, होतात काही मिस्टेक थोडेफार. आणि या हार्ड मधले तुम्ही 2-3 क्वेश्चन अटेम्प्ट केले त्यातले एखादा मार्क्स मिळू शकतो, बाकीचे निगेटिव्ह मध्ये जाणार. आणि प्रत्येक वेळेस तुक्का नाही लागणार, 1 किंवा 2 मार्क तुम्हाला पडतील, ठीक आहे. आता पुढचं बघू आपण, कट ऑफ किती ते आपण नंतर स्लाईड मध्ये बघू, जेव्हा उद्या परवा आन्सर की येईल त्यानंतर बघणार. कारण की बरेच असे आन्सर आहेत कोणालाच कन्फर्म सांगता येणार नाही, मला तरी असं वाटते. त्यामुळे आन्सर की आल्यावर बघू आपण कट ऑफ बद्दल. आफ्टर आन्सर की वी विल डिस्कस. एक मिनिट, ओके. आपण कुठे होतो, या स्लाईडवर होतो. तर आपण जे बघितलं, कट ऑफ आपण नंतर बघू आन्सर की आल्यावर, ठीक आहे. आन्सर की आल्यावर त्यानंतर आफ्टर आन्सर की वी विल डिस्कस अबाउट कट ऑफ, ठीक आहे. ॲज ऑफ नाऊ आय गेस 45 इज अ गुड स्कोर. मी काय म्हणते 45 कोणासाठी आहे जनरली, PSI साठी. आता तुम्ही मला सांगा, या वर्षी बहुतेक 650 जागा आहेत, टोटल 850 जागा आहेत, आणि 12 ते 15 पर्यंत अशीच निवडणार आहेत ते, म्हणजे 10,000 विद्यार्थी, 10 ते 12,000 विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत, ठीक आहे यार. 50 plus पडले असतील मार्क, पण ते कमी लोकांना असतील. 55 plus पण कमी लोकांना असतील. जनरल जी आहे आपलं कॉमन पब्लिक याच रेंजमध्ये आहे, 45 plus minus 2, एक तर 47 48 किंवा 42 43, बस हेच आहे. आणि हेच चांगला स्कोअर आहे, काही यात घाबरायचं काम नाही आहे. तुम्हाला 45 46 असतील, करा तुम्ही अभ्यास मेन्सचा, ठीक आहे. PSI तुम्ही क्वालिफाय होणार. आणि दुसरा पर्याय काय तुमच्याकडे, तुम्ही मेन्सचा अभ्यास नाही करा तर कुठला अभ्यास करणार आहे, आता कुठली एक्झाम राहिली, ठीक आहे ना. अटेम्प्ट 70 to 80 क्वेश्चन हा गुड अटेम्प्ट होता, ओके. तर आता आपण कंक्लुजन काय करू, एकदा स्लाईड बघू दे सगळे. हे सगळं सेम राहिलं वेटेज यावर्षी पण, की हिस्ट्रीमध्ये किती क्वेश्चन विचारणार, सायन्समध्ये किती, पॉलिटी किती, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर, CSAT, हे सगळं सेम होतं. फक्त तुम्ही बघा की इझी 32 आहे, मीडियम 42 आहे, आणि 26 हार्ड आहेत. आपल्यासाठी 75 मार्क्सचाच हा पेपर होता, आणि ते 75 क्वेश्चनमध्येच आपलं खेळायचं होतं, ठीक आहे. यावर्षी हिस्ट्री टफ होतंच, एक मिनिट, हिस्ट्री टफ होतंच. पॉलिटी पण दरवर्षी सारखं नव्हतं, करंट मीडियम CSAT इझी होतं, पण ते टाईममुळे आणि क्वेश्चनचं जे होतं लेंदी होती काही काही क्वेश्चन्स. सायन्स 50% इझी, 50% टफ. इकॉनॉमिक्स गुड,
ज्योग्राफी इजी होतं. ज्योग्राफी इजी म्हणता येईल कारण की मोस्ट नंबर ऑफ क्वेश्चन ज्योग्राफीमध्ये इझिएस्ट आहेत, की तुम्ही बघितलं बघितलं आन्सर येतील. आणि नाईन म्हणजे यार या 32 पैकी तुम्ही बघा रे, तर 10 क्वेश्चन बरोबर येत असतील, जवळपास 35% ऑफ क्वेश्चन, 30-35% ऑफ क्वेश्चन ज्योग्राफीमधूनच होते इझी जे. आणि ज्योग्राफी जर तुमचे भरपूर चुकले असतील तर तुम्ही मग हिच्यात किती मार्क काढणार आहात, त्याच्यामुळे तुम्ही तसेच रेसच्या बाहेर होऊन जातात. ओके, जाऊ दे त्या गोष्टी बोलून फायदा नाही सध्या. 32 इझी होते, 42 मीडियम होते, 26 हार्ड होते. मला असं वाटते 70-80 गुड अटेम्प होता क्वेश्चन अटेम्प करणे. 45 हा एक चांगला स्कोर आहे आजही, कारण की भरपूर पोरं सिलेक्ट होणार आहे. 10,000 प्लस पोर मेन्समध्ये आहे, 850 जागा आहे. 850 × 12 नाही, ती 12 ते 15 असते. आता एक रिझल्ट लागल्यावर कुठला तरी त्यात 18 टाइम्स घेतले, RTOचा रिझल्ट त्यात 18 टाइम्स घेतले मुलांना. ठीक आहे, त्या कॅटेगरीच्या कॉटअपनुसार असते मान्य आहे मला, नंतर मी 15% पकडतो. ठीक आहे, 850 जर विद्यार्थी आहेत आणि आपण जनरली 15% तर पकडलं आपल्या ऑन एन ॲव्हरेज, समजा 15% पकडलं, किती होतात 850 × 50 करावर, सॉरी 850 × 15, 12,500 वर जातात ते जवळपास. 12,500 विद्यार्थी होणार आहेत सिलेक्ट, त्यामुळे 45 पर्यंत तो कट ऑफ खाली येईल. चांगले असतील मार्क मुलांना, काही मुलांना चांगले मार्क असतील 50 वर, पण तो कट ऑफ एवढाच राहील पी एस आयचा तरी. ऍटलिस्ट कट ऑफ मी सांगणार मी सध्या, कट ऑफ नंतर बुक ओपन आन्सर केल्यानंतर. 45 इज अ गुड स्कोर, बी हॅप्पी विथ युअर स्कोर. आता आपण एकदा नाही का इझी क्वेश्चन कुठले होते ते बघू. मी या वेबसाईटवर गेलो होतो MPSC मटेरियल, त्यामध्ये आता त्यांनी तो 2020 क्वेश्चन पेपर अपलोड केला आहे गुगल ड्राईव्हवर, तो सेट बी आहे. आता ज्या लोकांना फक्त कट ऑफ आणि गुड अटेम कसं काय पेपर होता हे बघायचं असेल, त्यांनी इथे व्हिडिओ स्टॉप करून टाका, तुमचा अभ्यास करा. मी आता फक्त पुढे हेच सांगणार आहे की आपले जे 32 क्वेश्चन इझी होते ते कुठले इझी होते, ते जर आपले काही चुकत असतील त्यातला, एक किंवा दोन चुकतील तेवढे एरर मान्य आहे, पण 5-7 चुकत असतील तर तुम्ही MPSC करण्यासाठी पात्र आहात का, आर यू सिरियस अबाउट MPSC हे विचार करा, इंट्रोस्पेक्ट करा. ठीक आहे, मी ते 32 क्वेश्चन सांगतो कुठले होते, मला असं वाटतं ते इझिएस्ट होते. पहिला क्वेश्चन, ॲज पर इंडस वॉटर ट्रिटी 1960 बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान, ऑन विच रिव्हर्स वॉटर डज इंडिया हॅव ॲब्सोल्यूट क्लेम. हा माझ्यासाठी इझी क्वेश्चन होता, मी परत सांगतो, 1 नंबरचा क्वेश्चन आहे, इझी मध्ये पकडलाय मी. एकाच ऑप्शन मध्ये सतलज रिव्हर आहे यार, सतलज बी एस तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आणि हे इंडस वॉटर ट्रिटी माणूस वाचतोच कधीतरी या पूर्ण प्रिपरेशनच्या प्रोसेस मध्ये. ठीक आहे, नेहमी करंट अफेअर मध्ये पण असते हे आणि वाचण्यात येतेच माणसाची. अजून एक, मी सगळे क्वेश्चन इंग्लिश मध्ये करत असतो कारण की मी इंग्लिश मध्येच MPSC प्रिपरेशन करतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट क्वालिटी आयर्न ओर. हा क्वेश्चन मी मीडियम पकडणार कारण की हेमेटाईट हे कॉमन आयर्न ओर आहे, की आपल्याला सगळ्यांना वाटतं हेमेटाईट इज आन्सर, पण ते मॅग्नेटाईट आहे. बेस्ट क्वालिटी विचारले, त्यात मॅग्नेटाईटमध्ये आयर्नचं कंटेंट जास्त असतं, त्याच्यामुळे मी हा क्वेश्चन मीडियममध्ये पकडतो. हेमेटाईट आणि आयर्न ओर हे आपण कॉम्बिनेशन लहानपणापासून ऐकत चालू आहे, बट बेस्ट क्वालिटी मॅग्नेटाईट आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चनला मी परत मीडियममध्ये पकडणार कारण की मॅप रिडिंग सहसा कंबाईनवाले विद्यार्थी करत नसतील, आणि करतही असतील तर मॅप रिडिंग यार हे पास वगैरे इथपर्यंत नसतील गेले असं मला वाटते, त्यामुळे मी मॉडरेटमध्ये पकडतो. फक्त झोजीला पास हे सगळ्यांना माहीत असतं, ते नेहमी न्यूजमध्ये असते. लडाख आता एक रस्ता बनला होता तेव्हा पण ते झोजीला पास न्यूजमध्ये होतं, त्यामुळे झोजीला पास आपल्याला माहीत आहे की ते एकदम वेस्ट साईडला आहे, म्हणजे स्टार्टिंग झोजीला पास मॅपमध्ये कळतेच आपल्याला. एवढं तरी माहीत असतील की झोजीला पास वेस्ट साईडला आहे थोडंसं, बाकीचं मग हे ईस्ट साईडला चालले जाते, तर आपण एलिमिनेट करू शकत होतो. आणि ॲक्च्युली मॅप रिडिंग चांगलं असेल आणि परफेक्ट असेल तरच हा क्वेश्चन येतो. तर आतापर्यंत फक्त आपण क्वेश्चन नंबर 1 मी इझी म्हटले, 2 मॉडरेट, 3 मॉडरेट, 4 मी हार्ड म्हणणार कारण की याचा अन्सर NCERT पण लवकर सापडत नाही आणि वाचूनही मला कळालं नाही लवकर. मी त्याचं ऑप्शन नंबर 3 क्लिक करणार आहे ते अन्सर, बट मला माहित नाही आन्सर काय आहे. 4 मी हार्डमध्ये पकडतो, 5 मी इझीमध्ये पकडणार. ठीक आहे, महाराष्ट्र ज्योग्राफीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आलंच पाहिजे. 5 नंबरचा क्वेश्चन जो आहे पेंच टायगर रिझो, मी याला इझीमध्ये पकडणार. 6 नंबरचा क्वेश्चनला मी इझी पकडणार.
तुम्ही यार 2011 ना 2011 चा सेन्सस आपण कंपेरेटिव्ह स्टडी करतोस ना, ज्या मुलांना 2011 चा सेन्सस केला आहे ते एकचा पण करतात कंपॅरिझन मध्ये, कारण की लास्ट इयरचे जे आपण क्वेश्चन पेपर त्यांनी डिस्कस करतो त्यामध्ये आपल्याला कळतं की एक आणि अकराच्या तुलनेत ते विचारतात. सेन्सस हा अभ्यास करणारा हा जनरली एमपीएससीचा सिरियस कॅन्डिडेट सेन्सस वाचतो, म्हणजे सेन्सस वाचतच नाही मग त्याला एमपीएससीमध्ये मी पकडणारच नाही सिरियस आहेत की नाही. ठीक आहे, जर तुम्ही सेन्सस वाचलं नसेल तर तुम्ही कशाला एमपीएससी प्रिपेअर, माहिती आहे तुम्हाला की दरवर्षी 2-3 क्वेश्चन येतातच, त्यामुळे मी याला इझीमध्ये पकडणार 2011 किंवा 1 सेन्ससबद्दल जे विचारले शेड्यूल ट्राईबचं पॉप्युलेशन 7 नंबरचा क्वेश्चन पण मी इझीमध्ये पकडणार, कारण मी सगळ्यांना माहीत आहे मुंबई सर मुंबई सिटी मुंबई सबब मुंबई शहर मुंबई उपनगर एकदम कमी एरियामध्ये खूप सारे लोक राहतात रे, त्याच्यामुळे डेन्सिटी. ठाणे पालघर एक जिल्हा आपल्याला माहिती आहे की ठाण्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, नंबर ऑफ पीपल सर्वात जास्त आहे, पण तो एरिया पण खूप मोठा आहे ना, डेन्सिटी विचारले त्यामुळे हा मी क्वेश्चन इझीमध्ये पकडणार. हा क्वेश्चन मी मीडियम पकडणार, कारण की आता आपण सेन्सस लक्षात ठेवतो पण एक्झॅक्टली डिफरन्स तिथे आपलं कन्फ्यूज होऊ शकते, घरी आठवणार पण तिथे कन्फ्यूज होणार. आपण लॉजिकल होतं यार की 90 राहू शकत नाही, इतकं थोडी की 10 वर्षात आपण एवढी प्रगती केली, सेक्स रेशो 90 इम्प्रूव्ह झाला, 29 पण डिफिकल्ट आहे, 19 किंवा 9 आपण लावू शकतो अंदाज, आणि मोस्टली आपण सिंगल फिगरमध्येच बघू की ठीक आहे 10 वर्षात आपण 8, 9, 5, 6 वाढलो असणार, तर आपण एलिमिनेट म्हटल्यावर मी 1 आन्सर सिलेक्ट केलं असतो, तर आम्ही मीडियममध्ये पकडतो. परत 9 क्वेश्चन पण मी मीडियममध्ये पकडतो, फास्ट जाऊ आता आपण व्हिडिओ मोठा होऊन देईल. 3 क्वेश्चन हा इझी आहे, जे मॅप रिडिंग करतात त्यांना माहिती आहे दरेक असा टेकड्या एकच दिसतात, ते गडचिरोली जिल्ह्यात मॅपच दिसतो डोळ्यासमोर सौदी सरांच्या पुस्तकात, हे पण सगळ्यांना माहिती आहे यार गडचिरोली 73-74 पॉप्युलेशन डेन्सिटी, म्हणजे 10 आणि 11 इझी आहे. हे जर तुमचे चुकत असतील 10 क्वेश्चन किंवा 11 क्वेश्चन तर तुम्ही एमपीएससीसाठी विचार करा आणि तुमचा अभ्यास चांगला करा, मग जर हाही क्वेश्चन चुकत असतील 10 आणि 11 मी जे इझी म्हणतो ते चुकलेच नाही पाहिजे. त्या 32 हे क्वेश्चन आहेत रे 10 आणि 11 नंबरचा, 32 इझी बघितले ना आपण, त्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन आहेत, पहिला क्वेश्चन, त्यानंतर हा 5 क्वेश्चन हाही चुकत असतील तर तुम्ही तशीच, आणि हा क्वेश्चन जर चुकत असेल 5 तर तुम्ही रेसचे बाहेर आहात, कारण की यार एक एक मार्कावर किती मुलं असतात रे, तुम्ही एक एक मार्काशी नाही सोडू शकत थोडे इझी क्वेश्चन, हे पण इझीच आहे 7 10 11 इझी आहे, 12 तो थोडा कन्फ्यूज आहे, त्यातलं चिखलदारा रायगड हे इझी आहे, अमरावती माहिती होतं आपल्याला, वेरूळ औरंगाबाद हे सगळ्यांसाठी म्हणजे ए नंबरचा ऑप्शन सर्वांना माहीत होता, सी नंबरचा पण ऑप्शन सर्वांना माहीत होता, पण बी आणि डी मध्ये एलिमिनेट करताना थोडा विचार करावा लागतो, त्यामुळे मी याला मीडियममध्ये पकडतो. गौताळा नॅशनल पार्क बहुतेक औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात दोन्हीच्या देऊ शकते, सध्या माझी रिव्हिजन नाही महाराष्ट्र जॉग्राफीवर. हा क्वेश्चन इझी होता 13 पारस आणि अकोला हे दरवर्षी विचारतात असते, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम असते, दुर्भे मुंबई ही माहिती आहे सगळ्यांना, बेकरी भुसावळ इझी क्वेश्चन होता 13 हा चुकलाच नाही पाहिजे. त्यानंतर 14 क्वेश्चन बघू, हा पण इझी आहे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आंबा घाट फोंडा घाट अंबोली घाट तो मॅपच दिसतो रे, सगळ्यात खाली अंबोली आहे, थाळ घाट था नाशिकच्या जवळ आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 इझी क्वेश्चन आहे 14. 15 क्वेश्चन हा मीडियम आहे, ज्याचं मॅप चांगलं असेल सौदी सरांच्या पुस्तकातलं मग आहे, याचा आन्सर राहील गोमटी बुराई पांजरा बोरी गिरणा, 2 ऑप्शन. आता हा क्वेश्चन 16 ना, गॅश हॅज द मेजर फूड ग्रेन क्रॉप प्रोडक्शन रेकॉर्ड आहे, ग्रीन रिव्हॉल्युशन. ग्रीन रिव्हॉल्युशन कोणासाठी होती, व्हीट आणि राईससाठी होती, बरोबर. काही लोक राईसही आन्सर लिहितील मान्य सहमती त्यांच्यासोबत, त्यांना असं वाटलं असेल फक्त व्हीट मेन, तर आपलं व्हीटवर होतं रे की आपल्याला अन्नधान्य सफिशियंट व्हायचं होतं इंडियाला, मेजर फूड ग्रेन क्रॉप प्रोडक्शन रेकॉर्डेड एज हायेस्ट आफ्टर ग्रीन रिव्हॉल्युशन विच क्रॉप, त्याचा आन्सर बहुतेक कसं आहे माहिती का, व्हीट राईस जवार बाजरा आणि मेज. जवार असताना मी जवार सिलेक्ट केलं असतं, कारण की आफ्टर व्हीट आणि राईस जवारचं प्रोडक्शन जास्त होते, जास्त झालं होतं ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये, त्याचा आन्सर बहुतेक बाजरा पण राहू शकते. बरं व्हीट आणि राईस तर आहेच रे, त्याचं म्हणणं काय आहे की आफ्टर ग्रीन रिव्हॉल्युशन गॅश हॅज द मेजर फूड ग्रेन क्रॉप प्रोडक्शन रेकॉर्डेड एज द हायेस्ट
ग्रोथ रेट आफ्टर ग्रीन रिव्हॉल्युशन. नेमक याचा आन्सर व्हीटी येईल जर असं पकडलं आपण. आता याचं कसं होऊ शकते आकलन माहिती का, की ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये कुठले राईसचं प्रोडक्शन वाढलं होतं, कुठल्या क्रॉपचं प्रोडक्शन वाढलं होतं, तर व्हीट राईस याचं हायेस्ट प्रोडक्शन होतं. त्यामधले व्हीट एक नंबर होतं, दोन नंबर राईस म्हणू शकतो आपण. पण आफ्टर ग्रीन रिव्हॉल्युशन जर म्हणत असेल तू की आता व्हीट आणि राईसचं झालं ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे वाढलं, पण त्याच्यानंतर कुठलं वाढलं, तर मग आपण ज्वार बाजरा मेज असं कन्सिडर करू शकतो. याला मी मीडियम क्वेश्चन पकडणार. 16-17 नरेगा सगळ्यांना माहिती, 2005 इझी, एकदम इझीमध्ये पकडणार. 18 नंबरचं काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आउटस्टँडिंग लायबिलिटी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. लायबिलिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कर्ज टाईप असते, हे सगळे कर्ज आहेत ना. डेप्ट म्हणजे कर्ज आहे, लोन म्हणजे कर्ज, बिल म्हणजे कर्ज, फॉरेन एड म्हणजे ते हेल्प असते, इथे लिहिले ना विदेशी मदत, मदतला थोडी आपल्याला रिटर्न करावं लागतं पैसे. त्याच्यामुळे आन्सर डी इझीमध्ये पकडणार मी त्याला. 19 मीडियम, ज्यांना करंट अफेअर वाचलं असेल त्यांना माहिती आता हे. 20 नंबरचं काय आहे, इंडिया इज द वर्ल्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ जूट. याला मी मीडियम पकडणार, कारण की स्टील, सिमेंट, शुगर हे पण कन्फ्युजन आहे. शुगर तर माहिती आपल्याला 10 स्टँडर्डच्या याच्यात आहेच, ते पुस्तकात जॉग्राफीच्या. पहिला ब्राझील आहे, नंतर भारत आहे. स्टीलमध्ये पण कोणतरी आहे पहिले, बहुतेक चायना आहे आपण. सिमेंटमध्ये आपल्या पुढे ठीक आहे, जूट आहे याचा आन्सर. जूट, जूटमध्ये आपण आणि बांगलादेश. 21 नंबरचं याला मी हार्डमध्ये पकडणार, कारण काय आहे याला मीडियममध्ये पकडू शकतो आपण. तुम्हाला माहिती आहे रे की प्रायमरी सेक्टरचं 20% आहे, सेकंडरी सेक्टरचं 25% आहे, आणि टर्शरी सेक्टरचं 50-55% कॉन्ट्रीब्युशन आहे. तर 25% सेकंडरी सेक्टरचं एवढं माहिती आहे तुम्हाला. 25 जवळपास एकच ऑप्शन आहे, 3-26 नाही ॲक्च्युली माहीत असणार, पण ॲटलीस्ट 25% हे सेकंडरी सेक्टरचं शेअर आहे GDP मध्ये. मग फर्स्ट ऑप्शन होते. माझा ऑडिओ फास्ट होत आहे कारण की मला पण व्हिडिओ लवकर संपवायचा आहे. 22 नंबरचा क्वेश्चन हा इझी एकदम, दरवर्षी वाचतो आपण. त्याला मी मीडियममध्ये पकडू शकतो, नाही इझी, मीडियममध्ये पकडू आपण. 23 इझी रे, इथं इमिडिएट सांगितलं ना यार, तर इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह. इमिडिएट म्हणजे काय, लवकर आपडतो ते उद्दिष्ट प्राप्त होईल असं. टू मीट द नीड ऑफ हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टू प्रोव्हाइड बेसिक रिप्रोडक्ट टू हेल्थ केअर. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी NPP 2000 आपण दरवर्षी वाचतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे 2025 पर्यंत काय वेगवेगळे गोल आहेत. ऑप्शन ए राहील याचा आन्सर, इमिडिएट सांगितलं म्हणून, कारण की ए आणि बी याच्यात पकडल्या जाते. तिथं नाही याच्यात ए आणि बी पकडल्या जाते, पण इमिडिएट म्हटलं ना त्यामुळे ए. हे जे टू लोअर टोटल फर्टिलिटी रेट, हे इमिडिएट नाही ना, आपल्याला काहीतरी चांगले स्कीम राबवावं लागतील, काहीतरी अवेअरनेस स्प्रेड करावं लागेल, आणि त्यानंतर आपण हळूहळू टोटल फर्टिलिटी रेट कमी करू. इमिडिएट नाही होऊ शकत, हे त्याचा भाग आहे. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीचा ऑब्जेक्टिव्ह आहे, बट इमिडिएट नाही आहे. त्यानंतर WTO अग्रीमेंट आर बेस्ड ऑन, हे आता कंबाईनच्या विद्यार्थ्यासाठी मी याला मीडियममध्ये पकडणार, कारण UPSCवाले नेहमी वाचतात त्याच्याबद्दल. दोन्ही आहे रे, नॉन डिस्क्रिमिनेटरी आणि मोस्ट फेवर्ड नेशन, दोन्ही प्रिन्सिपल आहेत त्याचे. त्याचा आन्सर बहुतेक ए पहिलं किंवा दुसरं, बहुतेक दोन नंबर देतील ते. हे मेन प्रिन्सिपलच आहे मोस्ट फेवर्ड नेशन, पण नॉन डिस्क्रिमिनेटरी पण आहे त्याचं एक फीचर, काय माहीत नाही याचा आन्सर. मी असतो तर दोन नंबर क्लिक केलं असतं, याला मी मीडियममध्ये पकडलं. आता मीडियम काय, याला हार्ड नाही म्हणू शकत, मी माहिती आहे मला, पण मला कन्फ्यूज होत्या की दोन्ही पैकी एक आहे, मीडियम पकडणं. 25 नंबरचं मी याला मीडियम पकडणार, कारण की हे तर माहिती आहे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन सगळ्यांना माहिती 2007, त्यामुळे ते एलिमेंट झालं असतं. 26 नंबरचं काय, डॅश ऑक्युपेट द फर्स्ट प्लेस इन द इंडियाज एक्सपोर्ट. एक्सपोर्ट्स तर तुम्हाला माहिती आहे, त्या कोळंबीच्या पुस्तकात पण आहे आणि इकॉनॉमीच्या इतर पुस्तकात पण आहे पूर्ण एक्सपोर्टची लिस्ट. जेम्स अँड ज्वेलरी असते पुढं नेहमी, ऑइल पण असते पुढं. त्याच्यामुळे जूट तर नाहीच, रेडीमेड गार्मेंट तर नाहीच, आणि इंजिनिअरिंग गुड्स बहुतेक नसणारच. आता राहू पण शकते मला इंजिनिअरिंग गुड्स, ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी याला मीडियममध्ये पकडतो. मी असतो तो मी 4 नंबरचं क्लिक केलं असतं, जेम्स अँड ज्वेलरी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ भारत निर्माण प्रोग्राम. हा, हे तर सगळ्यांना माहिती आहे, याला मी मीडियममध्येच पकडतो, कारण की स्कीम सगळ्यांना माहिती आहे भारत निर्माण प्रोग्राम, पण त्यातले जे आहेत गोष्टी ते प्रत्येकाला आठवणार नाही, म्हणून मी मीडियम पकडतो. ॲग्रिकल्चर, बँकिंग, इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्टेशन, हेल्थ आणि कम्युनिकेशन, त्यात या गोष्टीवरती लक्ष देणार आहे भारत निर्माण प्रोग्राममध्ये. ॲग्रिकल्चर म्हणजे काय, इरिगेशन आलंच. बँकिंग ऑप्शन नाही याच्यात. इलेक्ट्रिसिटी आहे ऑप्शन. ट्रान्सपोर्ट, रुरल रोड्स आहे.
त्यानंतर हेल्थ तो लक्ष देणार, हेल्थबद्दल नाही आहे ऑप्शनमध्ये. कम्युनिकेशन जे स्कूल आणि रुरल हे नाही आहे तिथे. याचं आन्सर राहील 3 नंबर, तर स्कूल इन रुरल एरियाज हे नाही आहे भारत निर्माण, इज नॉट अ पार्ट ऑफ. कारण भारत निर्माण प्रोग्राम हा मोठा आहे रे, इरिगेशन त्याच्यापेक्षा मोठं. म्हणजे मोठं म्हणजे भारत निर्माण प्रोग्रामचं काय आहे उद्देश, याचं की आपल्याला ॲग्रिकल्चरवर काम करायचं आहे, बँकिंगवर, इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्टेशन, हेल्थ आणि कम्युनिकेशन. हे म्हणजे खेडेगावात पण हे गोष्टी आल्या पाहिजे, इथपर्यंत आपलं काम करायचं आहे. 28 नंबरचं इझी क्वेश्चन आहे, कारण की आता सगळे वापरतात पेटीएम. तुम्हाला माहिती आहे की 1 लाखपर्यंतची लिमिट आहे, त्या आधार जेव्हा आपण KYC करतो 1 लाख लिमिट दाखवते. ए टी एम आणि डेबिट कार्ड तर भेटतात. टू यूज ATM ठीक आहे, डेबिट कार्ड भेटलं म्हणजे ATM भेटते. नॉट टू लेंड इन एनी फॉर्म लोन, हे बरोबर आहे. हे क्वेश्चन काय आहे, करेक्ट ABC करेक्ट आहे, डी नाही आहे त्याचा. डी कसं आहे, पेमेंट बँकला सांगितलं की तुम्ही क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही. क्रेडिट कार्ड म्हणजे काय, तुम्ही लोन देऊ शकत नाही किंवा क्रेडिट कार्ड किंवा कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही पैसे देऊ शकत नाही, क्रेडिट करू शकत नाही. म्हणून नॉट टू लेंड इन एनी फॉर्म हे ऑप्शन नसणार, ABC ऑप्शन असणार. त्याला मी मीडियममध्ये पकडतो. प्रत्येक जण पेटीएम वापरते असं नाही किंवा पेमेंट बँक वापरते असं नाही. 29 नंबरचं इझी आहे, 32-47. तुम्हाला ते माहिती आहे ना, अभ्यास करताना एवढं जाणवतं ना आपल्याला, खेडेगावात आणि अर्बन हे जास्त डिफरन्स ठेवला नाही. आपण नेहमी विचार करतो मग अरे यार इतकं कमी कसं डिफरन्स ठेवला आहे की शहरात खूप पैसे लागतात. ठीक आहे, तर हा 32-87 खूपच डिफरन्स आहे, 32-67 पण डिफरन्स खूप आहे, 31-97 पण हा खूप डिफरन्स आहे. असं तर नाहीच ऑप्शन, 31 रुपीज खेडेगावात आणि अर्बनमध्ये 97 जवळपास सारखंच आहे, 10-15 रुपयाचा फरक असतो नेहमी. हेच ऑप्शन आहे तिचं. त्याला मी इझीमध्ये पकडतो. हे हा करंट अफेअरमधला क्वेश्चन आहे आणि ह्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचं हेडिंगच होतं 1% लोक 70% ऑफ नॅशनल इन्कममध्ये कॉन्ट्रीब्युशन करतात असं काहीतरी होतं हेडिंग. त्यामुळे मीडियममध्ये पकडतो 73 तुम्ही तुक्का लावू शकत होते. 31 हे हार्ड आहे. पॅरलल आन्सर आहे, एक पॅरलल मेथड NCERTमध्ये 11वीचे प्रत्येक जण नाही वाचत फिजिक्स. सगळ्यांनी ग्रॅव्हिटेशन केलं असणार बहुतेक, की अर्थ आणि स्पेस ग्रॅव्हिटेशन आपल्याला असं वाटतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मी याला हार्डमध्ये पकडतो. 32 इझी, कारण की सोलार सेल म्हटलं की PV सेल, फोटोव्होल्टेक इफेक्ट सगळ्यांना माहीत आहे. 33 अगेन इझी वाटते. मीडियम पकडू आपण, इझी टू मीडियम. आर्यभट्ट सगळे क्लिक करतील. कॉपर अलॉय जर्मन सिल्वर, हां अलॉय म्हटलं की तुम्हाला माहीत आहे, अलॉय शब्द म्हटला की कॉपर झिंक निकेल, हेच 2nd नंबरचा ऑप्शन. सिल्वरमुळे कन्फ्यूज होऊ शकतं की AG म्हणजे अर्जेंटम म्हणजे सिल्वर होतो आणि AL ॲल्युमिनियम आहे, गोल्ड काय म्हणतो आपण AU ऑरम. पण हे लक्षात ठेवा रे यार, हे 9वीच्या पुस्तकात आहे. अलॉय म्हणजे कॉपर झिंक निकेल, हेच असतं अलॉय म्हटलं. नावामुळे नका कन्फ्यूज होतो. जर्मन, या जर्मन पण आहे, मग जर्मन कुठे वापरली याच्यात. सिल्वर पण आहे, सिल्वर नाव आहे जर्मन सिल्वर. तर कॉपर झिंक निकेल, तर हे मी मीडियममध्ये पकडतो. काही लोकांसाठी इझी, इंजिनियर लोकांसाठी इझी आहे. 35 नंबरचं इझी नाही, इझी नाही, मीडियममध्ये पकडू आपण त्याला. पण ऑल ऑफ द अबोव याचा आन्सर राहू शकते, क्रिस्टलाइन सॉलिड. आणि तसे आपण ऑल ऑफ द अबोव, नन ऑफ द अबोव क्लिक करत असतो. त्यांनी अनालिसिस केले, त्यांना माहिती आहे मोस्ट ऑफ द टाइम ऑल ऑफ द अबोव आणि नन ऑफ द अबोव आन्सर असतात. ॲटॉमिक नंबर हे सगळ्यांना माहिती आहे की अकॉर्डिंग टू मोजले द बेसिस ऑफ पिरियॉडिक अरेंजमेंट ॲटॉमिक नंबर. इझी क्वेश्चन, सायन्समधला हा क्वेश्चन इझी होता. 37 नंबरचा पण इझी होता, तुम्हाला फक्त 5 किंगडम विचारलं होते यार. मोनेरा, प्रोटेस्टा, फंगाय, प्लॅन्टे आणि मिले, हे इझी क्वेश्चन आहे. हे जर तुमचे क्वेश्चन चुकत असतील ना, 36-37 सिरियसली इंट्रोस्पेक्टिव्ह असेल की तुम्ही विज्ञानाचा अभ्यास कसा करत आहे. 38 याला मी हार्ड पकडणार, कारण की मलेरिया आणि हे काही गोष्टी सगळ्यांना माहिती असतात. त्यानंतर बहुतेक हेमोझोईन राहू शकते, कारण की ते रिपोर्टमध्ये बद्दल उल्लेख असतो. हे पण याला मी मीडियममध्ये पकडणार, हार्डमध्येच पकडणार मी याला. डिसीज नाही याला लक्षात राहा कोणाला. आफ्रिकन म्हटलं की तुम्हाला मॉस्किटो वाढू शकतो पण नाही. स्लिपिंग सिकनेस, हे सोमा आहे ना, सोमा म्हणजे स्लिपिंग सिकनेस रिलेटेड असते रे हा शब्द सोमा. त्याच्यामुळे 1 आन्सर करू शकते. अल्गी अँड फंजी आर क्लासिफाईड इन विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप, हे सगळ्यांना माहिती आहे. थॅलोफाइट्स हा मीडियममध्ये आहे, ज्याचं बायोलॉजी ठीकठाक असेल त्याला मीडियममध्ये आहे. 41 नंबरचा क्वेश्चन काय, इन विच ऑफ द फॉलोइंग डिसीज ऑफ प्लांट डज क्लोरोफिल ऑफ लीव्स गेट डिस्ट्रॉइड अँड लीव्स ड्रिंक, याला मी हार्डमध्ये पकडणार, काहीच माहित नाही. पण एवढं माहिती मला की तंबाखूचे पानं एकदम काळ्या कलरचे असतात, म्हणजे त्यातलं क्लोरोफिल सगळं उडून गेलेलं असणार, त्याच्यामुळे मी याला टोबॅको आन्सर क्लिक केलं असतं. विच ऑफ द फॉलोइंग बायो फर्टिलायझर म्हटल्यावर एकच ब्लू ग्रीन अल्गी, मीडियम आहे, इझी पण म्हणू शकतो. 43 अगेन हा क्वेश्चन मीडियम आहे.
हार्ड म्हणू शकतो, काहीच माहित नाही याच्याबद्दल, पण ते एनसीआयटी मध्ये असणार कुठेतरी, पण मी ऑल ऑफ द अबव्ह क्लिक केलं असतं. 45 काय नॅशनल, हे पण हार्ड माहितच नाही. 46 तर आपण कालच बघितलं सीसॅटचं क्वेश्चन आणि त्याचं सोल्युशन, हे आहे हा सगळ्यात इझी क्वेश्चन होता सीसॅट मधला. 46 आलाच पाहिजे होता. 47 मी मीडियम म्हणणार, आहे इझी, पण त्यावेळेस मी काय त्या प्रेशरमध्ये तुम्हाला ते इझिली कळलं पाहिजे. मी काल याचं एक्सप्लेनेशन दिलं काय आहे काय आज काही बोलत नाही याबद्दल, पण आम्ही मी मीडियममध्ये पकडणार. याचा आन्सर हे आहे 3 नंबरचं. आपण मीडियम मध्ये बघणार आहे तसं तो इझी, घरी आल्यावर तो आपण करू, पण त्यावेळेस तो आपल्याला तिथं जमला पाहिजे. त्यामुळे हा मीडियम मध्ये पकडणार. याचा आन्सर 3 आहे बहुतेक. काल आपण याचा आन्सर काढलं होतं, त्या 3 आहे बहुतेक. याला मी मीडियम टू हार्ड पकडणार, ज्याला हे कन्सेप्ट माहित होता. काल आपण याचं सोल्युशन बघितलं, त्यामुळे तुम्हाला सांगितलं मी कसं काय. त्याच्यामुळे मी याला पण मी मीडियम पकडणार, कारण की व्हिज्युअलायझेशन चांगलं पाहिजे. हा आहे इझी, पण मी याला मीडियम पकडणार. एवढं वाचा आणि त्याचं आकलन करा. हा क्वेश्चन इझी आहे, पण याला मी हार्डही म्हणू शकतो, कारण की इतकं कोण करणार रे यार, याला 2 मिनिटं लागतात. नाही होऊ शकत 1 मिनिटाचा क्वेश्चन, 2 ते 2.5 मिनिटं हा क्वेश्चन खातो. या क्वेश्चनला 2 ते 2.5 मिनिटं खाल्ले म्हणजे तुम्हाला एखादा क्वेश्चन जो 10 सेकंदात येणार होता तो त्यापासून तुम्ही वंचित राहणार, आणि त्याचे 1-2 मार्क जे तुम्ही पुढे घेणार होते या क्वेश्चनमुळे तुम्ही माग राहणार. म्हणून मी याला हार्ड पकडणार. आहे इझी, हे सॉल्व्ह होईल, पण ते जे असतात ना 10 मिनिटं ठेवलेले सीसॅटसाठी, 10 ते 15 मिनिटं, त्यामध्ये सॉल्व्ह करणार. आज 5 मिनिटं खाऊन टाकेल, 2 मिनिटं खाऊन टाकेल. सगळ्यांना इझी नाही जाते सिटिंग अरेंजमेंट, भरपूर प्रॅक्टिस पाहिजे. हा मीडियम क्वेश्चन 54 अगेन मीडियम, कारण की ते ईस्ट बद्दल झोल वाटतोय मला, आन्सर येत नाही लवकर. आपण मीडियम 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 इझी एकच वाटलं मला तो पहिलाच. मीडियम मीडियम आहे तशी ती इझी, पण ते टाईमनुसार मी मीडियम मध्ये पकडतो. हा हार्ड कोण लक्षात ठेवते यार, एवढी तारीख नाही लक्षात ठेवू शकत. याला हार्ड मध्ये पकडणार. हा मीडियम होता, ते प्रभात कोळी आता न्यूज मध्ये होत असतो, स्विच कॉनल तसंही शक्य नाही, त्याच्यामुळे आन्सर होऊ शकते. परमवीर चक्र हाय मी मीडियम मध्ये पकडणार, कारण की डॉक्टर डॉक्टर म्हणतो की आपले विक्रम बत्रा साहेब, कॅप्टन विक्रम बत्रा हे नेहमी न्यूज मध्ये होते 1-2 वर्षापूर्वी पण. ते काहीतरी कारगिल विजय दिवसचे प्रत्येक वेळेस काही ना काही, म्हणजे कॅप्टन विक्रम बत्राचं नाव असते तरी न्यूजमध्ये. त्यानंतर मग ते परमवीर चक्र मिळालेलं त्यांना 1998 का 1999, मग ते परमवीर चक्र 2000 नंतर कोणा मिळालंच नाही ते कारगिलच्या नंतर, ते युद्धानंतर. ते नेहमी न्यूजमध्ये असते, त्याचा आन्सर 21 राहू शकते. 21-24 मध्ये कन्फ्युज आहे, बहुतेक 21च राहील. आयुष्यमान भारत इझी आहे रे, 10 करोड इंडियन फॅमिलीज आणि 30 करोड इंडियन फॅमिलीज. 30 करोड इंडियन फॅमिलीज म्हणजे काय, प्रत्येकाची फॅमिली 5-5 लोक आहे. 30 करोड फॅमिली म्हणजे 150 कोटी अशी झाली. मग पूर्ण भारतीय जनता थोडी कव्हर होते या आयुष्यमान भारतमध्ये. 10 करोड फॅमिली म्हणजे 10 × 5 50 कोटी लोकांना कव्हर होत असतील. ठीक आहे, 40% लोकांना कव्हरेज. त्याच्यामुळे इनअप्रोप्रिएट हा होता सी, आणि इथे एकच ऑप्शन आहे सी. त्याच्यामुळे हा क्वेश्चन मी एकदम इझीमध्ये पकडतो, आला पाहिजे तुम्हाला तो क्वेश्चन. 65 नंबरचा क्वेश्चन इझी, एकदम इझिएस्ट क्वेश्चन आहे. IoT इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट ऑफ थिंग्स. UPI सगळ्यांना माहिती आहे, डिजिटल पेमेंट यार. मग एकच ऑप्शन वाटतं A2, एका एकच ऑप्शन आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन हार्ड, कारण की आहे तसं तो इझी, पण कोण लक्षात ठेवते यार नाव. एक आता जब्बर पटेलचं नाव लक्षात होतं आपल्या 2020 19 ते बहुतेक प्रेमचंद गजवी काहीतरी अशी, पण नाही विसरून गेलो नाव, नाही तिथे पाठवत. तिथं एक तरी नाव माहीत असेल ना, तर मग तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह होत असेल बोलते. पण त्या टाईममध्ये मी त्याला मी हार्डमध्ये पकडतो. आपण हार्ड कोणाला माहीत, आकडे आकडे म्हटलं की कठीण वाटतातच. सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन आता न्यूजमध्ये होता हरीश सालवे. आणि हा जर क्वेश्चन तर चुकत असतील तर तुम्ही कुठेतरी करंट अफेअरमध्ये लॅक करत आहात. तुमचा करंट अफेअर अभ्यास करण्याचा अप्रोच चेंज करा. हा क्वेश्चन मीडियम, कारण की लॉजिक लावू शकतो आपण. पुणेत मोशा तो मुलं पुण्यात प्रिपरेशन करतात, पुणे आणि बँगलोर IT जॉब माहिती आहे, सगळे ॲप वगैरे बँगलोरमध्ये डेव्हलप होतात. कर्नाटका रँक्स फर्स्ट इन द यूज ऑफ डिजिटल पेमेंट. ठीक आहे, बरोबर राहू शकते, तिथे आहेत ना IT ची सगळी गँग. आपल्या महाराष्ट्रात पण आहे पुण्यात, महाराष्ट्र रँक सेकंड. ठीक आहे, आम्ही 2 नंबर, बँगलोर 1 नंबर तर पुणे 2 नंबर. बँगलोर रँक फर्स्ट इन डिजिटल सिटीज. ठीक आहे, हैदराबाद रँक्स, हैदराबाद नाही, हैदराबाद पण IT आहे, IT हब. भारतात कसं आहे, पुणे दिल्ली जयपूर बँगलोर हैदराबाद हे IT चे हब होता येतात. ठीक आहे,
पण हैदराबाद हे फार्मास्युटिकल पण थोडंफार आहे. तर डी एलिम एबीसी पक्कच होतं, डी एलिमिनेट होत होतं. तर डी बहुतेक सगळ्या ऑप्शनमध्ये आहे, त्यामुळे फक्त एबीसी. ठीक आहे, डी डी डी. ते तुम्हाला ज्यांना क्वेश्चनचं अनालिसिस केलं असेल मागच्या वर्षी, क्वेश्चन आन्सर नाही आले तरी ते आपण एक्झॅक्टली आन्सर माहित नसताना पण एलिमिनेट कसं करायचं माहिती आहे. आता पहा ना, हा डी इच्यात पण आहे, इच्यात पण आहे, इच्यात पण आहे. ॲटली नाही माहिती नसेल तर आपण एबीसी सिलेक्ट करू शकतो. तर मी 69 कन्सिडर करतो ॲज अ मिडियम. इझी 70 एकच ऑप्शन आहे डी नंबरचा. आणि काय इझी आहे त्याचं एक्सप्लेनेशन दिलं असतं, पण आता वेळ नाही एवढा. त्यानंतर 71 नंबरचा क्वेश्चन इझी न्यूज मध्ये होतं ते. आपण इझी 72 क्वेश्चन, 72 नंबरचा पण क्वेश्चन इझी होता. 10% आहे, तिथे 13% कशाला उल्लेख केला. आणि नॉट बेनिफिटिंग बरोबर आहे, जे एस सी एस टी ओबीसी ऑलरेडी रिझर्वेशन घेतात हे ईडब्ल्यूएस कोणासाठी होतं, की जे ओपन कॅटेगरीतले मुलं आहेत त्यांना कुठलं रिझर्वेशन नाही त्यांच्यासाठी, ते होतं गरिबीचं 10%. ए ऑप्शन इज राईट, बी रॉंग, सी राईट, डी राईट. तर ए सी डी याचा आन्सर आहे. हे याला मी, हा जो क्वेश्चन याला मी मीडियम मध्ये पकडला. हे लक्षात राहायला पाहिजे की मंगेश पाडगावकर आणि अनिल गुरु यांना आता जो अवॉर्ड मिळाला होता. ठीक आहे, 74 याला मी मीडियम मध्ये पकडणार, कारण प्रत्येकाच्या वाचण्यात आला असेल तरच तो येईल, नाही तर लक्षात राहायला पेपराच्या वेळेस तर येऊ शकतो. मीडियममध्ये पकडणार याला मी इझीमध्ये पकडतो ना. गगनयान काय सांगितलं, द इंडियन स्पेस ऑर्गनायझेशन विल लॉन्च अन अनमॅन कॅम्पेन इन डिसेंबर 2020. कोरोनामुळे बहुतेक झालं नाही. गगनयान तर ते मिशनचं नाव आहे यार, आणि अनमॅन्ड म्हटलं ना, आता अनमॅन्ड हा जो आहे व्योम मित्र आहे त्यातलं रोबोट आहे, ते गगनयान मिशनमध्ये बसणार आहे. मग ते अनमॅनर्ड झालं ना, इथं अनमॅन मिशन म्हटलं असतं मी गगनयान क्लिक केलं असतं, पण अनमॅन कॅम्पेन म्हटलं त्यामुळे मी योम मित्रा पण सिलेक्ट करू शकतो. याचा आन्सर माहित नाही काय आहे बहुतेक. वन ठीक आहे, गगनयान मिशन हे अनमॅनच मिशन आहे. 2020 होतं ते, आता 2022 आहे, ते अनमॅनच आहे. पण त्यात जो अनमॅन आहे तो व्योम मित्र आहे. ठीक आहे, पुढे बघू. 76 नंबर तर हे सगळ्यांना इझी आहे, इझी आहे. क्वालिटीमध्ये हाच एक क्वेश्चन इझी वाटला मला. 284 लहानपणापासून माहिती आपल्या, 284 जॉईंट सिटिंग हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया. आणि एकच आहे रे त्या सोर्सेसमध्ये, एकच ते कॉलममध्ये एकच नाव आहे जपान, त्यासमोर हेच बघतात प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. तिन्ही रॉंग येते. ठीक आहे, हे हा एक क्वेश्चन इझी. तुमचा हा जो क्वेश्चन चुकला असेल ना यार, तुम्ही क्वालिटीचा काहीच अभ्यास नाही केला, काहीच अभ्यास नाही केला असं मी देताना. आणि सरळ सरळ तो 5-6 नंबरच्या पानावर आहे त्या क्वालिटीच्या पुस्तकात, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन टेबलच आहे सरळ सरळ. 77 नंबरचा क्वेश्चन काय इथं लिहिले, प्रियांबल बद्दल ना. हा हे वाक्य तसं तसंच आहे पुस्तकात, लाईक सायलेंट फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्यामध्ये किंवा प्रियांबलमध्ये बोलते की लाईक एनी अदर पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द प्रियांबल इज इनॅक्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, नॉट आहे ना, त्याच्यामुळे हे रॉंग आहे. याला मी या क्वेश्चनला कसं पकडून मीडियममध्ये पकडतो. 78 मी मीडियममध्ये पकडतो, कारण की के सी वेअर हे माहिती आपल्या, युनिटरी स्टेट सबसिडरी फेडरल फीचर वगैरे, त्यामुळे मीडियममध्ये पकडतो. 79 अगेन मीडियम, कारण की ते ग्रामसेवकाचं काम येते मेंटेन करणं, रजिस्टर वगैरे येते. आणि फर्स्ट मीटिंग त्याची मग माहिती पहिले 2 महिन्यात घ्यावं लागते, आहे पुस्तकात पण आहे. 80 नंबरचा क्वेश्चन याला मी मीडियम पकडतो, प्रत्येकांना माहीत असेल असं नाही. 80 नंबरचा क्वेश्चन अगेन मीडियम, कारण की ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शनच ज्युडिशियल रिव्ह्यू ना, की त्याचं ॲक्शन बरोबर आहे नाही आहे ज्युडिशियरी ठरवणार. ठीक आहे, इझी आहे तो क्वेश्चन. केवळ कोणची कमिशन अगेन हा मीडियम क्वेश्चन आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान हे तुम्हाला माहिती आहे, वोटिंगचे रिलेटेड आहे, त्यामुळे हा इझी आहे ज्यांना ॲक्च्युली माहीत असेल ते. पण मी याला मीडियममध्ये कन्सिडर करतो, कारण की प्रत्येकाला माहीत असेल असं नाही आणि तुम्हाला आठवेल असं पण नाही. 84 अगेन हे तर इझी क्वेश्चन होता, सगळ्यात इझी क्वेश्चन आहे 84. 7 मेंबर असतात आणि ते मेन्शन नाही आहे त्यात,
नंतर हाही क्वेश्चन इझी आहे. आत्ताचा जो नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि त्यानंतर फर्स्ट लोकपाल जस्टिस पिनाकी चंद्र बोस, ठीक आहे, हा इझी आहे. हा जो क्वेश्चन चुकत असेल तर तुम्ही करंट अफेअरमध्ये पण मागं राहता. आता हिस्ट्री, हिस्ट्री टफ आहे यार, याला मी मीडियम पकडणार. 87 मीडियम होता कारण की तिन्ही ऑप्शन एलिमिनेट होतात, माहीत नाही मला ते, पण 1885 हा टाइम पिरियडमुळे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट होता. फिरोजशाह मेहताचा आन्सर राहू शकते, याच्याबद्दल काहीच आयडिया नाही. याला मी हार्ड पकडणार, हार्ड 88 हार्ड. 89 मीडियम ग्रोवरमध्ये आहे ते, पुणे आणि नगर सांगितले, सुपेचा पण कुठेतरी उल्लेख आहे, सुपा असं काही उल्लेख आहे कुठेतरी. 90 नंबरचा हार्ड काहीच माहित नाही, शून्य. 91 नंबरचा पण हार्ड, खरं सांगतो शून्य माहित नाही. 92 नंबरचा मीडियम, कलकत्ता टू आग्रा राहू शकते आन्सर, पण हे सगळ्याच लाईन नंतर डेव्हलप झाला होता टेलिग्राफ, ते आहे ग्रोवरमध्ये आहे, कलकत्ता टू दिल्ली, कलकत्ता टू आग्रा. हा माझ्यासाठी मीडियम होता, मला माहित नव्हता हा क्वेश्चन काय असेल, याचही माहित नाही यार. 94 हार्ड, 95 हार्ड कारण की फक्त एवढंच माहिती आहे, अॅनी बेझंट वुमन इंडियन असोसिएशन राईट आहे, बाकीचं रॉंग पेअर कोणी माहिती हार्ड. 96 हार्ड नाही, नव्हतं आलं वाचण्यात. 97 इझिएस्ट, सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन आहे, वाबी मुंबई म्हटली पटना सगळ्यांना माहिती आहे. 98 हार्ड माहितीच नाही, ज्योतिबा फुले टू रन फुल इन पुणे हु हेल्प नाही माहीत. 99 हार्ड, यातलं मग थोडं माहिती मला, दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं धर्मविवेचन याबद्दल, बाकीचं ठीक आहे ना यार. डीचं एक हा इझी होत, मीडियम हे एक माहीत असेल ना तर बघा मग, हे ऑप्शन आहे याचं. 4 नंबरचं, 100 नंबरचं काय इझी आहे, सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन, नॉन कॉपरेशन मुवमेंट, लोकमान्य टिळक पास अवे. आणि हा जर क्वेश्चन तुम्हाला येत असेल 100 नंबरचा, तुमचा इतिहास काहीच नाही वाचला. हे जर क्वेश्चन चुकला असेल ना, तुम्ही एम पी एस सी करूच नका. 100 नंबरचा क्वेश्चन चुकला, आय एम सॉरी, चुकीचं बोललो, एम पी एस सी करा पण अभ्यास करा या, हा क्वेश्चन चुकत असेल तर. ठीक आहे, किती मिनटं झाली बघू आपण व्हिडिओ, 47 मिनिटं झाले, आता शेवटचे 2-3 मिनटं बोलूया आणि क्लोज करू. त्याचं नाही, मेन फोकस आपला याच्यावर होता की पेपर कसा होता आजचा. माझ्या लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम आला असेल आज कारण की फास्ट बोल, व्हिडिओ शॉर्टमध्ये करायचा होता. मेन काय होतं हे बघून घ्या तुम्हाला, 32 इझी होते, 42 मीडियम होते, 26 हार्ड होते. इझी कुठलेले आपण ते बघितले पेपरमध्ये थोडक्यात फास्टमध्ये. मला जे सांगायचं होतं मनापासून ते मी काही सांगितलं नाही या व्हिडिओमध्ये, ठीक आहे, कधीतरी बोलू आपण त्याच्याबद्दल. पण मला एकच तळमळ आहे की यार ते इझी क्वेश्चन जे आहे ना 32, त्यातले जर तुमचे 5-6 चुकत असतील, मी यार मग एम पी एस सी बद्दल चांगला अभ्यास करा, नुसतं लायब्ररीत बसा आणि मोबाईल बघा असं नका करू. 32 क्वेश्चन, 42 मीडियम, त्याचे ॲडिशन केले तर 75 क्वेश्चनचा पेपर होता आपल्यासाठी, 75 पैकी 45 पडतील. मी आता फास्ट बोलतो आहे, ठीक आहे, 45 हा गुड स्कोर आहे, डोंट वरी. चलो हॅप्पी बाय, तुमचा स्कोर कमेंट करा, मी प्रत्येकाला रिप्लाय देईल. Thank you.